नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वेळेला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील तिसरा जो लेसन आहे शाल हा स्पष्टीकरणासहित पाहिला होता। तर आज आपण याच लेसनमधील स्वाध्याय पाहणार आहोत। आज आपण शाल या पाठावर आधारित जी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात कृती पत्रिका पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिली कृती जी आहे उत्तरे लिहा, त्याच्यामध्ये अ पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख, म्हणजे पु ल देशपांडे व सुनीताबाई यांनी लेखक राज जाधव यांना दिलेला शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख काय केलेला आहे, तर पुलकित शाल। काय केलेला आहे, पुलकित शाल। तर दुसरा आहे 2004 मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, तर 2004 मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, उत्तराच्या स्वरूपात काय येईल, राग जाधव। तिसरं पाठात उल्लेख असणारी नदी, पाठात उल्लेख असणारी नदी कुठली नदी, तर कृष्णा नदी। चौथा आहे सभा संमेलन गाजवणारे, तर सभा संमेलन गाजवणारे कोण आहेत, कविवर्य नारायण सुर्वे। तर अशा प्रकारे आपण पहिली जी कृती आहे ते उत्तरासहित पाहिलेली आहे। तर चला आता दुसरी कृती पाहूया। प्रश्न काय, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा। तर याच्यामध्ये आपण उत्तराच्या स्वरूपात काय लिहू, शाल ही सन्मान करण्यासाठी वापरली जाते। एखाद्याचा सन्मान करायचा असेल, गौरव करायचा असेल, तर आपण शालीचा उपयोग करतो, म्हणजे शाल ही सन्मान करण्यासाठी तिचा उपयोग होतो। दुसरा शोभा वाढवण्यासाठी, म्हणजे एखाद्याने चांगलं जर काम केलं असेल समाजात, तर त्याला शाल ही काय दिली जाते, तर ती शोभा वाढवण्यासाठी। तिसरा आहे लहान बाळाला ऊब देणे, म्हणजेच या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे एक जी बाई होती ती काय करत होती, की नदीच्या किनारी काठावर काय करत होती, मासे मारत बसली होती, आणि बाळाकडे तिचं दुर्लक्ष होतं, बाळ टोपलीत ठेवलेलं होतं आणि ती कडाक्याच्या थंडीने ते बाळ रडत होतं। त्यावेळेस लेखकाने काय केलं, तिला आपल्या सुटकेसमधून शाल काढली आणि त्या बाईला दिली आणि थोडेफार पैसे दिले, म्हणजे शाल ही लहान बाळाला उप देण्यासाठी उपयोगात आणली जाते। चौथा आहे भूक भागवण्यासाठी, लेखक ओंकारेश्वर मंदिर पुलावर ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना एक भिकारी दिसला जो चिरगुटे अंग घाली त्याने टाकली होती आणि त्याच्यावर तो झोपला होता, तर त्या लेखकाने त्याला शाल दिली की त्याचं थंडीपासून संरक्षण व्हावं। तर त्या भिकाऱ्याने काय केलं, त्या शाली पोटाच्या आगीमुळं काय केल्या, विकल्या आणि 4-5 दिवस तो पोटभर जेवला, म्हणजे भूक भागवण्यासाठी। आणि शालीमुळं काय होते, शालीनता येते, म्हणजे अशा प्रकारे आपण या शालीचे दुसऱ्या कृतीमध्ये उपयोग पाहिले। चला आता तिसरी कृती आपण पाहूया। काय, खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा। आता हा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून लेखकानं काय कृती केली ते आपल्याला लिहायचं आहे। एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकडत होते असा प्रश्न आहे, तर त्यावेळी काय केलं, लेखकाने त्या बाईला पुलकित शाल व काही पैसे दिले। लेखकानं काय केलं, पुलकित शाल काढली आणि तिला त्या बाईला काही पैसे दिले। अशा प्रकारे याच्या प्रत्युत्तर आपल्याला काय येईल, उत्तर काय येईल, का लेखकाने त्या बाईला पुलकित शाल व काही पैसे दिले। दुसरा आहे म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले। काय केलं लेखकाने, लेखकाने काय केलं, हे पाहिल्यानंतर, हे दृश्य पाहिल्यानंतर काय केली लेखकाने कृती, लेखकाने दुसऱ्या दिवशी त्या भिक्षेकऱ्यास 2 शाली काय केल्या, नेऊन दिल्या। आता चला आपण चौथी कृती पाहूया। याच्यामध्ये काय, कारणे शोधून लिहा, कारण, रिझन, राईट डाऊन द रिझन।
कारणे शोधून लिहा. एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेचे ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती. कारण तर लेखकाने हे कृष्णा नदीच्या काठावरती बाई काय करत होती, मासे मारत बसली होती. हे लेखकाने खिडकीतून त्यांना जी खोली दिली होती त्या खोलीतून खोलीच्या खिडकीतून त्यांनी पाहिलं आणि ते बाळ थंडीतनं कडकडत होतं आणि रडत होतं हे पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या सुटकेसमधील शाल काढली आणि त्या बाईला बोलवून दिली की बाई त्या मुलाला काय कर, शालीमध्ये पहिलं गुंडाळ. म्हणजे लेखकांना काय केलं की ती शाल जी आहे त्या बाळाला दिल्यानंतर जी पुलकित शाल होती ती उभीपेक्षा जास्त मध्ये त्यांनी चांगल्या कारणासाठी ती शाल दिली. आणि या ही जी घटना इन्सिडंट झोगडला त्यांनी जे आपलं प्रेम माया वात्सल्य तिथं दाखवलं हे पुलकित शालीच्या उभेपेक्षाही जास्त हे त्याचं कारण आहे. दुसरा, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही. कारण काय आहे, याचं कारण उत्तर काय येईल, कारण सुर्वे मुळातच काय होते, शालीन होते. कसे होते, सुर्वे मुळातच शालीन होते असं उत्तर येईल. आता तिसरा आहे, लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते. कारण शालीमुळे शालीनता जाते असं लेखकाचं मत आहे. तर शालीमुळे शालीनता जाते असं नाही, शालीमुळे आपल्याला एक सन्मान मिळतो आणि समाजात आपली प्रतिष्ठा वाढते. तर शालीमुळे काय होतं, आपला सन्मान होतो आणि सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शाली जग गमावून बसण्याचा मोठा धोका असतो असं त्याचं कारण आहे. पुढचं आहे पाचवी कृती आपण पाहूया. पाचवं काय, आकृती पूर्ण करा. लेखकाने भूषवलेली पदे, लेखकाने कोणती पदे भूषवली, तर लेखकानं पहिलं काय केलं, विश्वकोशाचे अध्यक्ष झाले राग जाधव. त्याच्यानंतर दुसरं आहे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. अशा प्रकारे आपल्याला दोन लेखकांनी भूषवलेली पदे आपल्याला लिहिता येतील. आता पुढचं पाहूया, सहावा, सहावी कृती काय आहे, सहावी कृती काय ते आपण पाहूया. सहावी कृती आपण पाहूया. आता काय दिलेलं आहे, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा. लेखकाचा नेचर शोधा म्हणजे तुम्ही सांगा. तर प्रश्न काय, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. उत्तरादाखल काय आपण लिहू शकतो, याला मनाचा मोठेपणा. कोणाच्या मनाचा मोठेपणा, लेखकाच्या मनाचा मोठेपणा. दुसरा आहे, खरे तर खरी खुरी शालीनता शालीविनाच शोभते. याच्यामध्ये मनाचा सच्चेपणा, सच्चेपणा म्हणजे काय उत्तर येईल, सच्चेपणा म्हणजे खरेखुरा खरेपणा. आपण काय लिहू शकतो तिथं, खरेपणा. तिसरा आहे, हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. जब हम किसी को कुछ देते है, दान करते है, तो वहां हमारा कौन सा गुण वहां दिखता है, दानशूरता. तर तिसऱ्याचं काय होती उत्तर येईल, दानशूरता. अशा प्रकारे आपण सहावी कृती पाहिलेल्या उत्तरासहित आता सातवी कृती पाहूया. याच्यामध्ये काय सांगितलंय, खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे आपण जो शब्द तयार करू त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. तर पहिले काय, जवळपास. जवळपास याचा जे शब्द दिला आहे त्याचा आपण अर्थपूर्ण एक अनेक शब्द तयार करूया. तर जवळ होईल, पास होईल, पाव होईल, जळ होईल. दुसरा आहे उलट तपासणी. उलट तपासणीपासून जो आपल्याला दिलेला आहे एक शब्द त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द आपण बनवू शकतो. मी ते केलेलं आहे उलट तपासणी, पास आणि पाणी. अशा प्रकारे आपण ज्यावेळेस एखादे शब्दाचे अर्थपूर्ण शब्द तयार करू त्यावेळेस तो शब्द जो आपण बनवू त्याला खरोखरच अर्थ प्राप्त झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सातवी जी कृती आहे ती उत्तरासहित पाहिलेली आहे. आता आपण पुढचा पाहूया आठवी, अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. पहिले काय, अ नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. आता अहोरात्र याला आपल्याला काय करावं लागेल,
अहोरात्र याला समानार्थी शब्द रात्रंदिवस, अहोरात्र याला समानार्थी शब्द काय रात्रंदिवस। मग उत्तरादाखल आपण काय लिहू शकतो, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे, अहोरात्रच्या जागे काय आपण लिहू शकतो रात्रंदिवस। दुसरं आहे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाह होत्या, म्हणजे चिंचोळ्या म्हणजे नॅरो, म्हणजे कशा होत्या लहान आणि छोट्या असं आपण लिहू शकतो, लहानल्या किंवा छोट्या। तर उत्तरादाखल आपण कसं लिहू, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या छोट्याल्या किंवा लहान प्रवाहावर होत्या। आता तिसरं आहे मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले। आता निकटवर्ती याला समानार्थी शब्द काय, जवळचा, एकदम जवळचा। तर उत्तरादाखल आपण काय लिहू, मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले। अशा प्रकारे आठवी जी कृती आहे ते आपण उत्तरादाखल पाहिलेली आहे। आता पुढची नववी जी कृती आहे काय, पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। काय, पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। तर आपण कशा प्रकारे प्रश्न तयार करू शकतो, लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल कशी होती, लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल कशी होती। तर उत्तरादाखल आपल्याला पुलकित हे उत्तर आलं पाहिजे, तर लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल ही पुलकित होती। कशी होती, पुलकित होती। आता पुढचं पाहूया दहावं, शालीपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते, शालीपासून शालीनता, त्याप्रमाणे ता, त्व, आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा। आता आपण याच्यामध्ये लिहू शकतो त्यामधून येणारं समानता, त्याच्यानंतर त्ववरून आपण मित्रत्व, त्याच्यानंतर आळू हा प्रत्यय लागला पाहिजे दयाळू, बराबर दयाळू, त्याच्यानंतर पणावरून परकेपणा, तावरून आपण विशालता, त्ववरून अजून दुसरा शब्द आपण तयार करतो मातृत्व, त्याच्यानंतर आळू म्हणून लाजाळू, कनवाळू, आपलेपणा। अशा प्रकारे दहावा जो आहे, दहावी जी कृती आहे ती पण आपण उत्तराच्या स्वरूपात पाहिलेली आहे। तर पुढची जी कृती आहे याच्यामध्ये मी घेतलेली नाही, परंतु आपल्याकडं पुस्तकं आपण ज्यावेळेस एखादा लेसन शिक्षक शिकवता त्यावेळेस घेऊन बसणं गरजेचं आहे। तर 11वी आपण कृती आता मी याच्यामध्ये घेतलेली नाही, तरी पण तुमच्याकडं पुस्तकं अवेलेबल असतील तर तुम्ही पुस्तकं काढून पहा। 10वी कृती आहे आधुनिकीत शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा, याच्यामध्ये लेखक सुंदर लेखन करतात, लेखक लिंग बदलायचं आहे काय होईल, लेखिका, लेखिका सुंदर लेखन करतात, तो मुलगा गरिबांना मदत करतो, मुलगा लिंग बदललं तर काय होईल मुलगी, ती मुलगी गरिबांना मदत करते। अशा प्रकारे मला वाटते आज आपण हा जो तिसरा जो लेसन आहे शाल, याची कृतीपत्रिका म्हणजे स्वाध्याय, आपण चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे। आणि आपण मला वाटतंय हे नोटबुकमध्ये लिहावं, किंवा आपल्याकडे जर वर्कबुक अवेलेबल असेल तर वर्कबुकमध्ये पण आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा। तर आज हा तिसरा जो लेसन आहे तो स्वाध्याय सहित आपण इथं पूर्ण केलेला आहे। तर मला वाटतंय हे सगळं तुम्हाला समजलं असेल। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।